नमस्कार, कसा आहे? नमस्कार अब्दुल, मस्त मस्त, तू कसा आहेस? मस्त मजेत, नेहमी सारखाच. वा वा, काय चाललंय? नवीन प्रोजेक्ट काही? नवीन प्रोजेक्ट म्हणजे नवीन कीबोर्ड काही महिन्यांपूर्वी घेतलाय आणि त्याच्यावर नेहमीप्रमाणे माझं साऊंड बनवण्याचं काम चालूच आहे. वा, ती पण एक रियाजा सारखीच नेव्हर एंडिंग प्रोसेस असते, त्यामुळे ती चालूच राहील. म्हणजे हात साफ करणं चाललंय आणि हो, हाताबरोबर कीबोर्ड साफ करणं चाललंय. बरोबर आहे. मित्रांनो, आता सत्तू जे बोलला ना, ऍक्च्युली इकडूनच आपण गप्पांची सुरुवात करूयात. कारण हे जे तो बोलला, या गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नाहीयेत. कारण कसं असतं, लोकांना सहज वाटतं, सोपं वाटतं की बाबा बाजारातनं कीबोर्ड आणला, वाजवायला सुरुवात केली. तर सत्तूचं तसं नाहीये. सॉरी सत्तू, मी सत्तूच बोलतोय कारण आपण बोलताना तसं सत्तूच म्हणायला पाहिजे. तर सत्तूचं तसं नाहीये. कारण सत्तूचं कसं आहे, जेव्हा जेव्हा सत्तू एखाद्या कार्यक्रमामध्ये वाजवतो ना, त्याचा कीबोर्डचा आवाज, एक प्रकारचा त्याचा गोडवा, हा आपल्या कानाला वेगळीच मजा देऊन जातो आणि हा इतरांपेक्षा उठून दिसतो. सो मुळात सत्तू नवीन कीबोर्डवरती काय काम करतोय हे त्याच्याकडनं पहिलं समजून घेऊया. सत्तू थोडं त्याबद्दल बोल रे. हो जरूर. थोडस कीबोर्ड वाजवणं म्हणजे काय, कीबोर्डवरती अकंपनीमेंट आपण एखादं गाणं करतो याचा अर्थ काय होतो, तर वेगवेगळी गाणी जी आपण आजपर्यंत ऐकत आलो ज्याच्यामध्ये 50-60-100 वादकांनी ती गाणी वाजवलेली असतात आणि ते सगळे साऊंड आपण ऐकत असतो, ती वाद्य किंवा ते साऊंड म्हणजे त्या वाद्यांचे आवाज, हे आपल्याला इकडे तुम्ही कितीही लाख रुपयाचा कीबोर्ड आणला तरी बटन दाबलं की तुम्हाला तो साऊंड मिळेल रेडीमेड अशी परिस्थिती नाहीये. तर ते तुम्हाला बनवायला लागतात आणि ती जी काही वाद्य आहेत, सतार, मेंडोलिन, ट्रम्पेट, अकॉर्डियन, ऊद, संतूर, शहनाई, ट्रॉम्बॉन, ट्यूबा, अकॉर्डियन, पेटी, ऑर्गन, अशा बऱ्याच प्रकारची जी वाद्य आहेत त्याचे साऊंड तुम्हाला बनवायला लागतात आणि मग ते त्या पद्धतीने वाजवायला लागतात. त्याच्यामध्ये अभ्यास अनेक गोष्टींचा आहे आणि अर्थात याच्यातला बराचसा अभ्यास हा जितका म्युझिकल आहे ना तितकाच थोडासा ऑब्झर्वेशन किंवा मिमिक्री आर्टिस्टच्या तत्वावरचा पण अभ्यास आहे. की माझ्याकडे 5 सप्तकाचा हा कीबोर्ड आहे आणि एखादं वाद्यच मुळात 2 सप्तक वाजतंय, म्हणजे सारेगमी पधनी आणि सारेगमी पधनी इथपर्यंतच जर ते वाजतंय तर त्याची एक रेंज आहे. जशी गायकाला रेंज असते तशी सर्वसाधारणपणे पेटी 3.5 सप्तकाची असते, 3.25 सप्तकाची असते, तसंच प्रत्येक वाद्याला एक रेंज असते. सो त्या रेंजमध्ये ती रेंज माहिती असायला हवी. जसा एखादा संगीत संयोजक, मग तो प्यारेबाईं सारखा दिग्गज असू दे नाहीतर आमच्या पिढीतला उत्तम काम करणारा कमलेश भडकमकर असू दे, गाणं जर अरेंज करायचं असेल आणि वेगवेगळी वाद्य वापरायची असतील तर त्या वाद्यावरचं पीस डिझाईन करायला त्या वाद्याची रेंज पण माहिती असणं आवश्यक आहे. तसंच वाजवत असताना सुद्धा मला त्या वाद्याची रेंज माहिती हवी, नाही तर 5 सप्तकात म्हणून कालपासून वरपर्यंत सगळं मी वाजवत राहिलो तर ते उत्तम होणार नाही. हा रेंजचा जसा विषय आहे तसाच तसेच अनेक विषय आहेत, अनेक गोष्टी एकत्र करून तो साऊंड तयार होतो आणि मग तो आपण तेच वाद्य वाजवतोय असं मनात जेव्हा धरून ते वाद्य आपण वाजवू तेव्हा त्या मूळ वाद्याच्या आपण जवळ जाऊ, हे काम त्या वादकाचं असतं. आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने याचा कुठे क्लास नाहीये रे, म्हणजे मी आतापर्यंत एखाद्या वादकाला वाजवताना बघितलं असेल की उत्तम हार्मोनियम वादक मकरंद कुंडले जे माझे गुरु आहे किंवा आमचे माझे आधीचे गुरुजी श्री अनिल केरकर किंवा आमच्या थोड्याशा आधीच्या पिढीतली उत्तम वादक म्हणजे नीला सोहोनी किंवा माझा मित्र आदित्य ओ, या सगळ्यांना वाजवताना बघून काय होतं की त्यांचा हात कसा पडतो, पेई मध्ये सफाई कशी यावी याचा आपण रियाज करू शकतो, पण त्याच्या पेटीचा आवाज मी माझ्या कीबोर्ड मध्ये कसा काढेन याचा कुठेही क्लास नाही. ते प्रत्येक वेळेला मला ऑब्झर्वेशन करून आणि याच्यातल्या एडिटिंग मधला अभ्यास करूनच करा. याचं एखादं एक्झाम्पल एखाद्या वाद्याच्या साऊंडचं देऊ शकतोस का त्याच्यात? जरूर देऊ शकतो. हा अकॉर्डियन सदृश एक साऊंड आहे. अकॉर्डियन जर आपण वाजवायचं म्हटलं तर हा एक साऊंड आहे. रीडचं इन्स्ट्रुमेंट आहे, जसं आपल्याला माहिती आहे की हार्मोनियम जशी रीड वरती वाजते, रीड हे त्याचं बेसिक आहे, तसंच अकॉर्डियनला सुद्धा रीड आहे. पण हा जो साऊंड आहे याच्यापेक्षा जर तो एक साऊंड जर केला तर तो कशा पद्धतीने वाजेल? हो हो, Oh
वाव वाव टू गुड. किंवा आपण जर रूप तेरा मस्ताना गाणं ऐकलं असेल तर त्याच्यात त्याच्यात हे जी सुरुवात आहे अजून एक साऊंड आहे. सो काही तीन चार प्रकारचे साऊंड जे केले हे आता हे अकॉर्डियनचे साऊंड हे तू क्रिएट केलेस म्हणजे हे रेडीमेड मिळत नाही. आणि मला वाटतं कुठल्या तरी कंपनीने स्पेशली तुझ्याकडनं साऊंड घेतले पण आहेत ना. हो या रोलँडच कंपनीचा माझ्याकडे एक कीबोर्ड होता जुनो DI या मॉडेलचा, तर त्यातले मी साऊंड बनवले होते आणि एका डीलरना दिले होते. विवेक फडके नावाचे ते डीलर आहेत, सांगलीमध्ये असतात. तर त्यांना मी हे सांगितलं होतं की प्लीज अशा प्रकारचे साऊंड असलेला कीबोर्ड आपल्याकडे असायला हवा. काय होतं की 10% साऊंड आपल्याकडे येतो आणि तो आपण उडून 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 50-60% आणतो. तर मुळात देताना जर असा बनवलेला साऊंड त्यांनी दिला तर आपल्याला तो अजून छान करता येईल. आणि ह्याच्यासाठी म्हणून माझे जेवढे काही साऊंड त्यावेळेला बनवले होते, मला वाटतं 2013 गोष्ट आहे, त्यावेळेला मी ते सगळे साऊंड त्या सगळा बॅकअप तो त्यांना मेल केला होता आणि कंपनीने डायरेक्ट एका कीबोर्ड मध्ये ते तसेच्या तसे सगळे साऊंड वापरले. म्हणजे बघा पुढचे जे कीबोर्ड येणार आहेत ना त्याच्यात सत्तूचा हात ऑलरेडी लागलेला असणार आहे, त्याच्यामुळे फार सोपं जाणार. सुरुवात झाली. कोणतीही चांगली कलाकृती होताना एक भट्टी जमायला लागतेच. राईट. आता जसं तुला तुझ्याबद्दल मी डेफिनेटली सांगेन की तू अशा बऱ्याच भट्ट्यांमधनं तापून निघालायस असं मी म्हणू शकेन एका अर्थी. बऱ्याच भट्ट्यांमधनं जाऊन निघालोय आणि राहतो पण चुना भट्टी असते, कायम भट्टी जमलेली असते असं म्हणायला हरकत नाही. फक्त चुना लावत नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. ठीक आहे, TMR ला तुझी एक वेगळी ओळख जगासमोर बऱ्यापैकी आली कारण त्याच्या आधी तू मला वाटतं स्टेज करत होतास मराठी गाणं वगैरे. त्याच्यानंतर जेव्हा सारेगमा आलं तेव्हा तर तू लोकांच्या अगदी करोडो लोकांच्या मनापर्यंत अगदी पोहोचलास, कायमचं घर केलंस. तू तुला सारेगमाचं काहीतरी मला एक्सपिरियन्स सांग ना यार, तिकडे तर खूप धमाल केली तुम्ही. धमाल धमाल. खरं सांगायचं तर तिथे तिथलं काम लोकांना आवडण्याचं कारण म्हणजे त्याच्या आधी बरेच वर्ष मी अतिशय चांगले कार्यक्रम करणाऱ्या चौरंग या संस्थेत मी होतो आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की मला त्या संस्थेत राहून खूप कार्यक्रम करता आले. हे बघा कसं, मला जर तिथे चांगला संगीत संयोजक आहे, जर तिथे महेश खानोलकरांसारखा माणूस आहे, जर तिकडे उत्तम स्क्रिप्ट आहे, उत्तम डिरेक्शन आहे आणि आपल्याला काहीतरी एक चांगला मेसेज द्यायचा आहे, नुसतंच उठलं 25 गाणी सादर केली आणि डान्स शेवटच्या गाण्याला तो प्रेसेंडो वाढवला आणि संपलं असं न करता एखाद्या व्यक्तीवरचा जीवनपट असेल किंवा एखाद्या स्वातंत्र्याला 50 पूर्ण झाली या निमित्ताने केलेला कार्यक्रम असेल, कार्यक्रम कसा असावा, त्याची शिस्त कशी असावी, या गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या. मला तिथे तो पियानो कसा वाजवायचा आहे आणि तो वायब्रोफोन कसा वाजवायचा आहे हे कोणी शिकवलं नाही, पण मला तिकडे जर ज्ञानेश देवांसारखा माणूस बघायला मिळाला तर मला तो हार्मोनी कशी काढणार, तो कसतो त्याचं प्लेईंगची स्टाईल कशी, तो कसं गिटार वाजवेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे ब्लॉटिंग पेपर सारख्या आपण एक टिपायच्या असतात, तर तेवढं काम मात्र मला तिथे करायला मिळालं खूप वर्ष. पण तो शो झाला की ते सगळं संपून जायचं, ते राहायचं नाही कायमस्वरूपी. एखादं रेकॉर्डिंग असतं अल्बमचं, गाण्याचं, पिक्चरचं किंवा कुठल्या तरी बॅकग्राऊंड किंवा आपण काही वाजवलं जे रेकॉर्ड होतं ते कायमस्वरूपी राहतं. सारेगमा ही अशी गोष्ट होती की जी आमच्या दृष्टीने लाईव्ह शोचं चॅलेंज मात्र आहे कारण त्याला रिटेक नाही. लाईव्ह कार्यक्रमात जसा रिटेक नसतो तसा सारेगमात सुद्धा रिटेक नाही कारण ती स्पर्धा आहे आणि ते शिवाय रेकॉर्डिंग केल्यासारखं कायमस्वरूपी राहत आहे. आणि सारेगमाचा अनुभव तर खूप छान आहेच कारण उत्तम टीमवर्क होतं. आमच्या राजन डांगेंचं नाव आवर्जून घ्यायला लागेल, त्या डिरेक्टरमुळे तो कार्यक्रम एका वेगळ्या उंचीला गेला होता आणि मग अर्थात त्याची बरीच पर्व झाली जी लोकांनी अप्रिशिएटही केली. आणि मुख्य म्हणजे एखाद्या नटाला ओळखतात तसं आमच्या सारख्या वादकांना ओळखायला लागले. जरी तो कार्यक्रम वादकांचा नसला तरी सुद्धा जजेसनी केलेलं जे अप्रिसिएशन होतं त्या वाद्यावरती त्या वादकाचं ते परत परत दाखवलं गेलं आणि त्याच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या वाद्यांसकट घराघरात पोहोचतो, नुसत्या चेहऱ्यानी नाही. तू आता एक खूप चांगला उल्लेख केला की
प्रोड्युसर डिरेक्टर हे सगळे तर महत्वाचे होतेच, पण जजेसने सुद्धा खूप चांगलं अप्रिशिएट केलं. मला आठवत आहे तुझा एक किस्सा होता सारेगामामधला, अवधूतने स्वतः उभं राहून एका गाण्याला पर्टिक्युलरली सांगितलं की आपल्याबरोबर एक जादूगार आहे, या पद्धतीने त्याने उल्लेख केला होता तुझा. आणि त्याने सांगितलेलं की हा हे एकच काळी पेटी घेऊन बसतो, पण या एका याच्यातनं त्याने 5 का 6 साऊंड काढलेत आणि ते गाणं पूर्णपणे भरलं. तर हे कसं काय हे जरा लोकांना पण एक्सप्लेन कर ना. काही नाही, मला वाटतं ते धुंदमधुम ते गाणं होतं. तर त्याच्यामध्ये होतं असं की बरेच वादक आहेत, हवाईन गिटार आहे, सतार आहे, व्हायलिन्स आहे, व्हायब्राफोन आहे. सो मी त्याची नुसती एक सुरुवात तुम्हाला दाखवतो की त्याची सुरुवात कशी होते. धुंद मधुमती रात रे नाथ रे, ही एवढी वाद्य आणि एवढं जे काय त्या प्रत्येक वाद्याचं नोटेशन आहे हे सगळं लिहिलेलं असतं का, हे सगळं तुझ्या डोक्यात असतं? हो, लिहिलेलं पण असतं. पण काय होतं, माझं वाद्य हे असं असल्यामुळे तो पीस मेंडोलिनचा असू देत किंवा तो पीस अकॉर्डियनचा असू देत, तो फक्त नोटेशन बघून आपल्याला तो वाजवता येणार नाही. कारण त्या वाद्याचे न्युआन्सेस आहेत ते आपल्याला कसे कळणार, ते सगळे आपल्याला जर त्यातनं आणायचे असतील. तर मगाशी जे मी गाणं वाजवलं त्याचं उदाहरण असं आहे की त्याचं नोटेशन प प सा एवढंच आहे. कोण हे पण आहे नाहीतर मग काय होईल, पदाने पदसा नाही तर पण पण तुम्ही ऐकलं आणि तुमच्याकडे ते लिहिलेलं असेल तर ते तुम्ही जास्त उत्तम पद्धतीने वाजवू शकता. मी फक्त ते नोटेशन दिलेलं वाजवलं ना तर ते टायपिंग होईल, ते म्युझिक होणार नाही आणि त्या वाद्याच्या तुम्ही जवळ तर जाऊच शकणार नाही. जे तुमची ओळख झाल्यानंतर लोकांची मला वाटतं डिमांड तुमच्याकडे आली की तुमचे स्वतःचे असे कार्यक्रम असायला हवेत, आणि त्याच्यानंतर तू जे कार्यक्रम सुरू केलेस त्या कार्यक्रमांची यादी बरीच आहे. हो, त्याबद्दल सांग ना काहीतरी. जरूर, म्हणजे आमच्या सारेगमाच्या टीम पैकी अमर ओ याला फोन आला होता की अहो आम्ही तुमचे ते म्युझिकल पीसेस सगळ्यांचे ऐकतो गाण्यातले, पण ते एक एक कडव्याची गाणी घेतात आणि त्यात तुमचं म्युझिक खूप तसं कमी असतं, ते आम्ही एन्जॉय करतोच, पण तुमच्या वादनाचं काही असा इन्स्ट्रुमेंटल तुम्ही कार्यक्रम करू शकाल का. तर तेव्हा ती संकल्पना त्यांनी मांडली आणि द म्युझिशियन्स हा आमचा सारेगामाच्या वादकांचा म्हणून वाद्य मैफिल अशी ती जन्माला आली. आणि त्याच्यात सुद्धा प्रत्येक वाद्याची खासियत काय आहे, ते वाद्य त्या एखाद्या गाण्यात कसं वापरलंय, हे सगळे किस्से सांगून पुष्कर श्रोत्री सारखा उत्तम कलावंत त्याच्यामध्ये आवर्जून तयार झाला की मी हा कार्यक्रम नक्कीच करणार. आणि स्वतःचा कार्यक्रम समजून प्रत्येक जण यातला कार्यक्रम करत असतो, त्याच्यात कोणी एक निर्माता नाही, सगळे आम्ही सारख्याच लेवलला आहोत निर्माते म्हणून. आणि याचा मुंबईमध्ये, भारतामध्ये, दुबई शारजामध्ये किंवा अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचे कार्यक्रम झालेत, आणि जवळजवळ 125 कार्यक्रम या कार्यक्रमाचे झालेले आहेत द म्युझिशियन्सचे. आणि त्याच्यामध्ये कीबोर्ड, अकॉर्डियन, बासरी, पाटली, त्याच्यानंतर ढोलक, ढोलकी, त्याच्यानंतर ड्रमसेट, ऑक्टोपॅड, व्हायलिन, मेंडोलिन, स्वर्लिन, बरीच वाद्य येतात आणि खूप धमाल कार्यक्रम होतात. त्याच्याच नंतर अमरने त्याचा कार्यक्रम जो केला अमर बन्सी, त्याचे सुद्धा काही कार्यक्रम सारेगमाच्या आमच्या टीमने वाजवलेले आहेत भारतात आणि भारताबाहेर सुद्धा. त्यानंतर निलेश परबनी त्याच्या ढोलकीचा कार्यक्रम काढलेला आहे, तो नुकताच सुरू झालेला आहे. जादूची पेटी हा पेटीवरचा कार्यक्रम आहे. अचानक एक दिवस आदित्य ओक आणि त्याच्या वडिलांनी, विद्याधर ओकांनी विचारलं की अरे तू आणि सत्तू मिळून, तू आणि आदित्य मिळून कार्यक्रम कराल का. मला थोडं टेन्शन आलं होतं कारण ती ओक सगळेच म्हणजे वडिलांपासून ते सगळीच भावंड, त्यांची मुलं म्हणजे ती सगळीच अतिशय जबरदस्त अशी तयार आहेत. सो पेटीवरचा कार्यक्रम खरं म्हणजे नक्की काय करणार हे आम्हाला कळत नव्हतं की 15 मिनिटाच्या नंतर तो काय करणार, एकदा पेटी कशी वाजते कळल्यानंतर तो 2.5 तास काय करणार कार्यक्रम. पण तो डिझाईन होताना आम्हाला त्याची मजा येत गेली आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्हालाच त्याची मजा येते, पण लोकांना मजा आली तर
ते खरं आहे, चार भिंती तिथे रिहर्सल करून काही उपयोग नाही, पण त्याचेही जवळजवळ 118 कार्यक्रम झालेले आहेत. आणि जादूच्या पेटीचा आणि त्याचा हिंदी कार्यक्रम बेमिसाल बाजा या कार्यक्रमाचा 11 कार्यक्रमांचा अमेरिकेचा दौरा सुद्धा आता 2019 मध्ये आम्हाला करण्याची संधी मिळाली. आणि जसा एखादा कार्यक्रम मुंबईमध्ये रंगेल किंवा पुण्यामध्ये रंगेल तसाच तो कार्यक्रम अमेरिकेत सुद्धा रंगला. आणि पूर्णपणे ऐकायला बसलो आहोत आम्ही, आम्हाला काहीही घाई नाही. तुम्ही कराल तेवढा कार्यक्रम, आम्ही खूप वेळ काढून आलेलो आहोत, तुम्ही काही टाकू नका, तुम्ही खूप जास्त सादर करा जेणेकरून आम्हाला सगळं ऐकता येईल. सो आम्ही तिथे सुद्धा तसा अनुभव आला, म्हणजे खरं आम्हाला असं वाटलं की गिरगावातला एखादा आळीत कार्यक्रम चालू आहे, इतकं वाटलं, इतका तो उत्तम कार्यक्रम तिथे रिस्पॉन्स होता. मित्रांनो, आता थोडं लक्ष देऊन ऐका, कारण हे तुमच्यासाठी आहे. मी एक नवीन गाणं त्याला सांगतो आहे, बालगीत आहे. या गाण्याच्या ओळी आहेत, सांज वेळी पाखरांची भरली छोटी शाळा. हे अगदी लहान मुलांचं सरळ साधं छोटंसं साधं गाणं आहे. हे गाणं मी सत्तूला सांगतो आहे, सत्तूला त्याची साधारण चाल सांगतोय, बाकी कंपोज आणि तो अरेंज तो करून घेईल. ते गाणं त्याची एक झलक इकडे आत्ता तुम्हाला दिसेल, कारण आम्ही करत असताना दिसेल ती. आणि ते गाणं त्याने तयार केलेलं गाणं त्याच्या व्हिडिओ सकट मी लिंकमध्ये तुम्हाला देणार आहे. आता तुम्हाला हे करायचं आहे, कारण आजकाल कसं आहे, कराओकेची सवय झालेली आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे हे हा एक गमतीशीर एक्सपेरिमेंट आपण सगळेच मिळून करूयात, की मी दिलेलं गाणं ते सत्तूने बसवलेलं असेल कीबोर्डवरती, जे खाली लिंकमध्ये असेल ते तुम्ही ऐका, त्याबरोबर मी त्या गाण्याचे शब्दही देईन, आणि ते शब्द कराओकेप्रमाणे तुम्ही स्वतः गाऊन मला परत माझा जो जीमेल ॲड्रेस खाली दिलेला आहे त्या जीमेल ॲड्रेसवरती तुमचे व्हिडिओ तुम्ही मला पाठवून द्या. त्यातले जे काही छान व्हिडिओज असतील, छान गायलेले असतील, सत्तू त्यातनं निवडून काढेल आणि त्यातला एक किंवा दोन व्हिडिओज मी पुन्हा याच चॅनलवरती पोस्ट करीन, जे तुम्हाला सगळ्यांना बघता येईल. म्हणजे तुमचा आवाज, माझं गाणं, सत्तूचं अरेंजमेंट आणि तुमचा आवाज, असा लोकांपर्यंत आपण पोहोचवूयात. ओके सत्तू, रेडी? तर रेडी. गाण्याचे शब्द हे संध्याकाळचं वातावरण आहे आणि संध्याकाळचा किलबिलाट चाललेला आहे झाडावर, त्याच्याशी संबंधित एक पाखरांची शाळा भरली असे कल्पना करून हे गाणं लिहिलेलं आहे. साधारण ती चाल अशी जाते, सांज वेळी पाखरांची भरली छोटी शाळा, तारर तारर तारर, सांज वेळी पाखरांची भरली छोटी शाळा, इवले इवले पंख हलवनी, इवले इवले पंख हलवनी, झाले सारे गोळा, अहो सांज वेळी पाखरांची भरली छोटी शाळा. आता हे जसं नुसतं ऐकताय तसं अख्ख्या ट्रॅक बरोबर तुम्हाला हे तिथे ऐकू येईल, तुम्ही जर नीट ऐकला ट्रॅक तर, त्यामुळे तुम्हाला कळेल की कुठली ओळ किती वेळेला म्हटली आहे आणि त्याची एक्झॅक्ट चाल कशी आहे, त्या हिशोबाने तुम्ही त्या बरोबर तुम्ही म्हणू शकता. व्हेरी गुड, टू गुड. सो सत्तू बरोबर आपण धमाल केलेलीच आहे आणि एक नवीन गाणं तुमच्यासाठी दिलेलं आहे, तर यावेळी स्वस्त बसायचं नाहीये, तुम्ही स्वतः गायचंय आणि मला पाठवायचंय जीमेलवरती, सत्तू त्यातून गाणं निवडेल आणि ते गाणं परत याच चॅनलवरती टेलिकास्ट केलं जाईल. सो नक्की गाणी गाऊन आम्हाला पाठवा, शक्यतो एका आठवड्याच्या आत पाठवा, म्हणजे आम्हाला लवकरात लवकर निवडून ते पुढच्या एपिसोडपर्यंत आम्हाला टेलिकास्ट करता येईल. ओके सो सत्तू, भरपूर मजा आल्या आपल्याला गप्पा मारायला, काही विषय कमी नाही आहेत आणि तुझी काळी पेटी सोबत असल्यावरती तर काही प्रश्नच नाही, आपण हवं तेवढं गप्पा मारू शकतो. पण तूर्तास थांबूयात, थांबण्याआधी आणि जाण्याआधी. सो कमाल, काय बात आहे, याला म्हणतात मल्टी टास्किंग. आणि हे गप्पा मारणं, प्रश्न विचारणं आणि चित्र काढणं हे दोन किती भिन्न गोष्टी आहेत, पण त्या तू करतोस, पण हे अमोलच करू शकतो. रसिकांना मी सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये किती कला गुण आहेत हे आपण नुसतं या मुलाखतीतनं किंवा या गप्पांच्या कार्यक्रमातूनच आपल्याला कळत असतं, आणि अर्थात त्याची अनेक गाणी आणि कविता आणि एपिसोड आपण तर बघत आलोच आहोत, पण त्यावेळेला तो कलाकार म्हणून लोकांसमोर येत नाही.
मला लोकांना सुद्धा सांगायला आवडेल की आता अमोल सगळ्या अशा त्याच्या मित्रांना घेऊन गप्पांचा कार्यक्रम करतोय, त्याच्याकडे सांगण्यासारखं त्याच्याकडे सादर करण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत ना की आमच्यातला कोणता तरी एक मित्र येऊन एक दिवस आम्ही इकडे अमोलला बसवू आणि तिकडच्या त्याच्या जागेवरती आम्ही बसवू, अमोलला पण आपल्याला घ्यायला मजा येईल इतकी त्याच्याकडे धमाल करण्यासारख्या गोष्टी आहेत. बाप बाप बाप, खूप 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 काही बोललात बाबा. बस बस पुरे पुरे, नाहीतर हे लोक म्हणतील का आपण आपलीच जाऊ देत असो. तर मित्रांनो, सो कार्यक्रम नक्की बघा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल दाबून ठेवा, कारण आमच्या पुढच्या कार्यक्रमाचं नोटिफिकेशन आता तुम्हाला पाठ झालेलंच आहे, कारण दर शुक्रवारी कार्यक्रम येतोय न चुकता. त्यामुळे तरीही नोटिफिकेशन दाबून ठेवा, कारण कधीतरी मध्येच काहीतरी नवीन कार्यक्रम पण मी सुरू करू शकतो, काहीतरी वेगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या समोर आणू शकतो. त्यामुळे सोबत रहा एवढंच सांगणे. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय. बाय सत्तू, बाय बाय. नमस्कार, धन्यवाद.